हिवाळ्यामध्ये तुरीचे ओले दाणे भरपूर प्रमाणात मिळतात. यापूर्वी मी तुरीच्या ओल्या दाण्याची कचोरी त्यानंतर कढीगोळे ही रेसिपी यापूर्वीच अपलोड केलेली आहे आणि त्या रेसिपीला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार. तसेच आज आपण तुरीच्या ओल्या दाण्याची पातळ भाजी बघणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नमस्कार, मी वैशाली. वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते. आजच्या या रेसिपीसाठी आपण इथे असे एक बाउल भरून हिरवे तुरीचे दाणे घेतलेले आहेत. सर्वात अगोदर हे दाणे आपण बाजूला ठेवून देऊ आणि आता इथे घेऊ आपण मिक्सरचा चटणी पॉट आणि या मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये आपण सर्वात अगोदर हे दाणे घालून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊ असे खोबऱ्याचे थोडे तुकडे, ते आपल्या आवडीने घालायचे. आता इथे मी 8 ते 10 खोबऱ्याचे तुकडे घालून घेतले. त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो मोठ्या मोठ्या फोडीमध्ये कापून घेतला तो आपण यामध्ये घालून घेऊ. आता इथे मी कोथिंबीरीच्या काड्या घालून घेते, कारण ज्यावेळी आपण कोथिंबीरीची जुडी आणतो तेव्हा कोवळ्या कोवळ्या काड्या मी अशा काढून घेते आणि मग असा मसाला वगैरे करायचा असेल त्यावेळी त्या काड्या घालते. आणि जर तुमच्याकडे अशा काड्या नसेल तर 1 मुठभर कोथिंबीर यामध्ये घालून घ्या. 1/2 चमचा आपण यामध्ये खाकस घालून घेऊ. ती खाकस घातल्यामुळे आपल्या भाजीला छान टेस्ट येते. आणि त्यानंतर आपण घालून घेऊ यामध्ये 1/2 चमचा भरून जिरं आणि यामध्ये आपण घालून घेऊ 5 ते 6 गोडलिंबाचे पानं. असा गोडलिंब आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घातला म्हणजे पूर्णपणे बारीक होऊन जातो आणि आपण फोडणीत घातला की तो बाजूला काढून ठेवतो, त्यामुळं त्याचे पाहिजे तेवढे गुणधर्म आपल्याला मिळत नाही. आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये घालून घेऊ 1/2 वाटी पाणी आणि मिक्सरच्या पॉटचं झाकण लावून आपण जाडसर याची पेस्ट तयार करून घेऊ. आपले तुरीचे दाणे इथे वाटून झालेले आहेत आणि गॅसवरती आता मी 1 जाडबुडाची कढई ठेवून घेतली. आता यामध्ये आपण 1/2 चमच्याने 1.5 चमचा भरून तेल घालून घेऊ. 1/2 ते 1 मिनिट झालेलं आहे आणि आपलं तेल तापलेलं आहे. आता त्या तेलामध्ये आपण घालून घेऊ 1/2 चमचा भरून मोहरी आणि छान मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये घालून घेऊ 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि जिऱ्याची पेस्ट, ती आपण यामध्ये घालून घेऊ. आणि आता परत इथे आपण 10 ते 12 गोडलिंबाचे पानं फोडणीमध्ये घालून घेऊ. अशा प्रकारे गोडलिंबाचे पानं फोडणीमध्ये घातले की आपल्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो. तसेच थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घेऊ आणि मस्त लो फ्लेमवरती 1/5 ते 10 सेकंद आपण फिरवून घेऊ. त्यानंतर आपण इथे घालून घेऊ 1 ते 1/4 चमचा भरून लाल मिरची पावडर, 1/2 चमचा भरून हळद, 1/2 चमचा भरून धनेपूड आणि 1/2 चमचा भरून आपण घालून घेऊ इथे गरम मसाला. आणि हे सुद्धा आपण 1/2 मिनिट लो फ्लेमवरती मस्त परतवून घेऊ. आपले सगळे मसाले मस्त तेलामध्ये परतलेले आहेत आणि खमंग सुगंधसुद्धा पूर्ण घरभर सुटलेला आहे. आता यामध्ये आपण घालून घेऊ इथे वाटून घेतलेली आपली दाण्याची पेस्ट. आपली पेस्टसुद्धा छान मिक्सरमधून बारीक काढून झालेली आहे. अशी ही तयार पेस्ट आता आपण यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. संपूर्ण पेस्ट टाकून झालेली आहे आणि आता 1 ते 1.5 मिनिटं आपण ही पेस्ट लो फ्लेमवरती तेलामध्ये मस्त खमंग परतवून घेऊ. आणि आता तुम्ही इथे बघू शकता 1 ते 1.5 मिनिटं झालेले आहे आणि आपले सगळे मसाले या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये आपण घालून घेऊ मिक्सर विसळून 1 वाटी भरून पाणी आणि तेसुद्धा व्यवस्थित लो फ्लेमवरती आपण मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपलं पाणी भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला जेवढ्या पातळ कन्सिस्टन्सीची भाजी हवी आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं. मी इथे 3 वाट्या भरून पाणी घातलेलं आहे आणि सुरुवातीला भाजी ही पातळच वाटते पण शिजल्यानंतर ती घट्ट येते आणि त्यानंतर थोडी थंड झाली की आणखी घट्ट येते, त्यामुळे थोडं पाणी जास्त घालायचं. आता इथे आपलं पाणी घालून झालेलं आहे. त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण गॅस हाय करून घेतला आणि भाजी मोठ्या गॅसवरती उकळली की त्यावरती झाकण ठेवून आपण गॅस लो करून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे झाकण थोडं असं बाजूला ठेवायचं म्हणजे आपली भाजी उतू जाणार नाही. आणि मस्त 8 ते 10 मिनिटं ही भाजी लो फ्लेमवरती आपण उकळून घ्या. 8 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी मस्त आता इथे उकळलेली आहे. आता तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची आपली ही भाजी आता तयार झालेली आहे. बघा मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे. थंड होऊन ही भाजी आणखी घट्ट येते. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून आपण आता गॅस बंद करून घेऊ.
अशी ही तुरीच्या दाण्याची पातळ भाजी आमटी किंवा आळण तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.